आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शिवसेना महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांच्या विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास भक्तिमार्ग येथील संपर्क कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या हस्ते तर शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे व माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव, शिवसेना महिला आघाडी संपर्क प्रमुख संजनाताई घाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेनेचे विविध पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडीचे विविध पदाधिकारी तसंच शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज पंढरपूर शहरामध्ये शिवसेना महिला आघाडी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच पार पडलं. शिवसेनेचा पक्षाची पदाधिकारी म्हणून एक मनापासून सांगू इच्छिते की पक्षाच्या वतीनं जनतेला न्याय देण्यासाठी जनतेचे अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी सर्वच, फक्त महिला आघाडीच नाही तर शिवसेनेच्या पुरुष असतील, युवा असतील, युवासेना असेल, सर्वच असेल, शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील, संपूर्ण तालुक्यातील असतील, माझ्याकडे 4 ते 5 तालुक्यांची जबाबदारी आहे. शिवसेना महिला आघाडी म्हणून काम करत असताना ह्या सगळ्या भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, न्याय देण्यासाठी कुठेतरी एक चांगलं जागा, ठिकाण असावं, लोकांनी आम्हाला तिथपर्यंत प्रश्न सांगण्यासाठी यावं म्हणून ही सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला खात्री आहे ह्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या तऱ्हेनं आम्ही जनतेचे प्रश्न सोडवू. आमचे शिवसैनिक मोठ्या संख्येनं इथं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मदतीला येतील, सहकार्य करतील आणि जनते पक्ष संघटन मजबूत करण्यासाठीचा सुद्धा हा आमचा खूप मोठा प्रयत्न आहे.